यानंतर बघूया जिल्ह्यांच्या बातम्या. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर महिन्यातच टँकरने पाणीपुरवठा सुरू. संपूर्ण मराठवाड्यामध्ये 700 टँकरद्वारे पाणीपुरवठा. दुष्काळाच्या झळात तीव्र होण्यास सुरुवात. जरांगे पाटील उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, नगरमध्ये जंगी स्वागत होणार. जरांगेच्या ठिकठिकाणी जाहीर सभाही होणार. धनंजय मुंडेंच्या कार्यक्रमात खत आणि बियाणे दुकानदारांचं तुफान गोंधळ. बोगस बियाण्यांसंदर्भात गुन्हे दाखल करण्याच्या कायद्याविरोधात दुकानदार आक्रमक. कृषी मंत्री मुर्दाबाद अशेक गिलिक घोषणाबाजी. टोमॅटोला मातीमोल बाजारभाव. नाशिकच्या निफाड तालुक्यातल्या विंचूर इथं शेतकऱ्यानं टोमॅटोचं पीक उपटून फेकून दिलं. नांदेडमध्ये सोयाबीनच्या पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव. पिकांचं मोठं नुकसान. फळधारणेच्या वेळी आलेल्या रोगामुळे सोयाबीनची वाढ थुंकली. गोंदिया जिल्ह्यातल्या 850 गावांना मिळणार शुद्ध पाणी. जलजीवन मिशन अंतर्गत 1222 योजनांवर 476 कोटींचा खर्च. धुळे जिल्ह्यात पावसाअभावी धरणांच्या पाणी पातळीमध्ये घट. जिल्ह्यातील 11 प्रकल्पांमध्ये कमी पाणी साठा. पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता. रत्नागिरीतील बारसू रिफायनरी प्रकल्पाची विभागणी 3 टप्प्यात होणार. सौदी अमारको आणि UAEच्या माध्यमातून योजना विकसित होणार. केंद्र सरकारची रिफायनरीच्या तज्ज्ञांसोबत चर्चा झाल्याची माहिती. बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 7 लाख रुपये अनुदान देण्याचा शासन निर्णय लवकरच घेणार. कृषी मंत्री धनंजय मुंडेंची लातूरमध्ये माहिती.